मानवतेला काळीमा फासणाऱ्या मणिपूरमधील घटनेचा निषेध करण्यासाठी केंद्र व मणिपूर सरकारच्या विरोधामध्ये डाव्या व समविचारी पक्ष संघटनांच्या वतीने राजकमल चौक अमरावती येथे निदर्शने आंदोलन करण्यात आली. भारताच्या ईशान्येकडील राज्य असलेल्या मणिपूरमध्ये गेल्या 2.5 महिन्यांपासून जातीय हिंसाचाराचा आगडोंब उसळलेला आहे. आदिवासी महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढून सामूहिक बलात्कार केल्याच्या आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना उघडकीस येत आहेत. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास मणिपूरमधील भाजपाच्या नेतृत्वातील वीरेन सिंह सरकार आणि केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार अपयशी ठरलेले आहे. मणिपूरमधील निरपराध जनतेला आपला खंबीर पाठिंबा दर्शविण्यासाठी तसेच निरपराध महिलांवरील अत्याचारांच्या घटनेच्या निषेधार्थ व सरकारच्या अपयशी धोरणाच्या विरोधामध्ये संपूर्ण देशभर निदर्शने आंदोलनाच्या माध्यमातून नागरिक आपला तीव्र संताप व्यक्त करताना दिसत आहेत. मणिपूरची घटना केंद्र आणि मणिपूर सरकारने सूत्रबद्ध रीतीने घडविलेला नरसंहार आहे. मणिपूरच्या व देशभरातल्या नैसर्गिक साधन संपत्तीवर या देशातल्या बड्या भांडवलदारांचा डोळा आहे. अघोरी मानव विनाशी आर्थिक धोरणे राबविणारे केंद्र सरकार ही साधन संपत्ती अदानी अंबानीला आनंद देत आहे. या सर्व प्रक्रियेमध्ये डोंगरदऱ्यामध्ये राहणारा आदिवासी मुख्य अडसर आहे. आरक्षणाच्या नावावरून आदिवासी समूहांना आपसामध्ये लढवून केंद्र सरकार बघ्याची भूमिका घेताना दिसत आहे. हे अत्यंत चिंताजनक आहे. बेजबाबदार वक्तव्य करणारे मुख्यमंत्री वीरेन सिंह यांना क्षणभरही सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. राजकीय फायद्यासाठी आदिवासी कुकीच्या घटनादत्त अधिकारांवर गदा आणून मैथई समूहाला खुश करण्याचे भाजपाचे धर्मांध राजकारण देशाच्या संघराज्यीय ढाच्याला तडा देण्याचे काम करीत आहे. गेल्या 2.5 महिन्यापासून मणिपूर जळत असताना पंतप्रधान एकही शब्द बोलत नाहीत. आरएसएस भाजपच्या जनविरोधी जातीय धर्मांध राजकारणाचा भारतीय जनतेने एकजुटीने मुकाबला करण्याची वेळ आली असल्याची भावना आंदोलनामध्ये सहभागी झालेल्यांनी व्यक्त केल्या. या आंदोलनामध्ये भाकपचे राष्ट्रीय कौन्सिल सदस्य कॉम्रेड तुकाराम भस्मे, जिल्हा सचिव कॉम्रेड सुनील मेटकर, माकपचे जिल्हा सचिव कॉम्रेड रमेश सोनोले, अशोक सोनारकर, कॉम्रेड सुभाष पांडे, सुनील देशमुख, प्राध्यापक ओमप्रकाश कुटेमा, चंद्रकांत बानुबाकोडे, निकंठ ढोके, जे एम कोठारी, महेंद्र बुक, राजेंद्र भांबोरे, ॲडव्होकेट क्रांती देशमुख, लता सोनारकर, सागर दुर्योधन, चित्रा वंजारी, पद्मा गजभिये, वंदना बुरांडे, आशा वैद्य, जया मांडवधरे, रेहाना खान, नीलू मेश्राम, सोनाली वैद्य, चैतन्य कलाने, ईश्वरी शिंदे, विनोद जोशी, प्राध्यापक विजय रोडगे, प्राध्यापक अश्विन चौधरी, महेश देशमुख, प्रफुल्ल देशमुख, दिगंबर नगेकर, शरद मंगळे, विनोद तरेकर, सुनील घटाळे, सुनंदा ढोके, मीना वैद्य, नम्रता तांबटकर, वैशाली जोशी, पूर्ती लाखोडे, क्षितिज देशमुख, इंदू बोके, संजय मांडवधरे, अमोल थूल, इस्राइल शहा, वेदिका मरगडे, सचिन करडे, प्रतीक्षा ढोके, हिमांशु अतकरे, राहुल मंगळे, संजय मंगळे, उद्धव कंसे, अतुल मानतकर, आकाश माहोरे, प्रज्वल ढोके इत्यादीसह भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, आयटक, सीटू, प्रगतिशील लेखक संघ, AISF, भारतीय महिला फेडरेशन, जनवादी महिला संघटना, जनता दल सेक्युलर, आम आदमी पक्ष, मनीषी नवजागरण समिती, मराठा सेवा संघ या पक्ष व संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ न्यूज, अमरावती.